नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचे आपल्या एग्री पॅटर्न या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण एफएमसी कंपनीचे कोराजन या विषयी अधिक माहिती घेणार आहोत, जे आपल्याला शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कीटकनाशक म्हणून वापरता येते। चला तर मग त्याची आपण अधिक माहिती घेऊया। सर्वप्रथम कोराजन मध्ये कुठल्या प्रकारचा घटक आहे, तर कोराजन मध्ये क्लोरॅन्ट्रिनिप्रोल 18.5% SC हा घटक आहे। त्याची आपण विषाची घातकता जर का बघितली तर हिरव्या रंगाच्या ट्रायंगल मध्ये आपल्याला दिसते, याचा अर्थ हे कमी विषारी आहे। कोराजनमुळे कोणकोणते कीटक नियंत्रित होतात जर का आपण बघितले तर मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी, कापसातील गुलाबी बोंड आळी, टोमॅटो यातील फळ आळी, वांग्यामधील शेंडेमर तथा फळ आळी प्रभावी नियंत्रण होते। भात, ऊस, अद्रक यामध्ये खोड किडीवर प्रभावी नियंत्रण होते। सोयाबीन, तूर, हरभरा यामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीवरती आपल्याला मात करता येते। कोराजन वापरण्याची निश्चित वेळ कुठली, तर कोराजन हे प्रभावी नियंत्रणासाठी शक्यतो आपण कोराजनची फवारणी करताना दुसरा घटक मिसळणे टाळावे। कुठल्याही पिकावर कोराजन फवारताना शेतामध्ये पीक हे जास्तीत जास्त 10-15% फुलावर असताना किंवा 75% फळावर असताना फवारणी करावी, जेणेकरून 100% फुलावर जर का आपलं पीक असेल आणि कोराजनची फवारणी करत असताना आपल्याला त्यामध्ये त्याच्या मिलीमध्ये जर का फरक पडला, म्हणजे प्रमाणात फरक जर का पडला, तर कदाचित फुलगड जास्त प्रमाणात होऊ शकते। फवारणी करताना कोराजनचे प्रमाण किती घ्यावे, तर आपल्याला 60 ml पर एकर एवढे प्रमाण आपल्याला फवारणी करताना घ्यायचे आहे। जर का आपल्याला 15 लिटरच्या पंपाने फवारणी करायची आहे तर 0.4 ml पर लिटर म्हणजेच 6 मिली पर 15 लिटरच्या फवारणी पंपासाठी प्रमाण येईल। व्यवस्थापन करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय म्हणून कोराजन हे औषध आहे। पिकात कोराजनचा परिणाम किती दिवस असतो, साधारणतः 15-20 दिवसापर्यंत कोराजन फवारल्यानंतर त्याचा प्रभाव टिकून असतो। तर जर का याची किंमत पाहिली तर 30 ml कोराजनची बॉटल जर का आपण दुकानात विकत घेतली तर साधारणतः 420-450 रुपयापर्यंत मिळेल। 60 ml साधारणतः 900-950 रुपयापर्यंत आणि 150 मिली मध्ये जर का घेतलं तर साधारणतः 1800-2000 दरम्यान आपल्याला मिळते। आपल्याला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या एग्री पॅटर्न या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।